लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। रद्द करण्याचा निर्णय आजच्या एचडीएमईच्या मीटिंग मध्ये घेण्यात आला। यामध्ये एचडीएमईचे सर्व सदस्य, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि आमच्या खात्याचे सचिव हे सर्व उपस्थित होते। आणि आज डिझास्टर मॅनेजमेंटने हा निर्णय घेत असताना केवळ आमच्या अधिकारात या परीक्षा रद्द करण्याची परिस्थिती पाहून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयाला घेऊन आधीच सूचोवाच केलेलं होतं, परंतु काही लोकांचा परीक्षा रद्द करण्याला विरोध होता, परंतु आता ती भूमिका माननीय पंतप्रधान यांनी 12वीच्या परीक्षेसंदर्भात मांडली आणि 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय त्यांनी नंतर घोषित केला। परंतु सुरुवातीला मात्र राज्याचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची भूमिका ही होतीच। आणि आज हा निर्णय राज्य सरकारने आणि एचडीएमईने घेतलेला आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। दुसरा विषय असा होता की आता अनेकांच्या मनामध्ये लॉकडाऊनच्या संदर्भात अनलॉक करायचं, लॉकडाऊन करायचं या संदर्भातली भूमिका आहे। आज आम्ही एचडीएमईच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतला की या संपूर्ण परिस्थितीचं अवलोकन करून साधारणतः 5 लेवल आम्ही हे आता अनलॉक करायसाठी ठरवले आणि लॉकडाऊन करायसाठी ठरवले, कुठे अनलॉक तर कुठे लॉक करायचं, आणि काही ठिकाणी रिस्ट्रिक्ट केलंय तर काही ठिकाणी शिथिलतासुद्धा देण्याचा निर्णय घेतला। या 5 लेवलमध्ये आम्ही असा निर्णय घेतलाय की ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट हा 5% आहे आणि बेडची ऑक्युपन्सी जी आहे ती 25% आत आहे, म्हणजे ऑक्सिजन बेडची, आणि अशा जिल्ह्यामध्ये जो निर्णय घेतला आहे त्यातून सर्व ठिकाणी ते रेग्युलर नियमित त्या ठिकाणी आता लॉकडाऊन राहणार नाही तर तिथे अनलॉक राहील। आणि उदाहरणार्थ सर्व गोष्टी, म्हणजे रेस्टॉरंट असेल, मॉल्स असतील किंवा तुमच्या हे टायमिंग शॉपचं टायमिंग होतं ते सुद्धा आता रिस्ट्रिक्ट केलं होतं, ते सुद्धा राहणार नाही। आणि लोकल ट्रेनसुद्धा पहिल्या लेवलमध्ये जे येतील, जिल्हे येतील 43 आम्ही त्याचे जिल्हे आणि महानगरपालिका धरून 43 भाग पाडलेले आहे। सर 5 लेवलमध्ये कुठले जिल्हे दुसरे सांगतो ना, ते जिल्हे पण सांगतो, कारण आजच्या स्टेजमध्ये जे जिल्हे येत आहेत त्याची कागद आता 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, एकच मिनिटामध्ये। पण 5 लेवलमध्ये या पद्धतीनं येणार आहे की जसं पब्लिक प्लेसेस आहेत, तुमचं ओपन गार्डन आहेत आणि सायकलिंग आहे, वॉकिंग ट्रॅक आहेत, हे रेग्युलर राहील पहिल्या याच्यामध्ये। दुसऱ्या याच्यामध्ये पुन्हा पॉझिटिव्ह आपले प्रायव्हेट ऑफिस आहेत किंवा गव्हर्नमेंट ऑफिस आहेत याला 100% त्यामध्ये आता उभा राहील। स्पोर्ट्ससुद्धा रेग्युलर राहील, म्हणजे नियमित राहील, त्याच्यामध्ये कुठले बंधन राहणार नाही। थिएटर्समध्ये सुद्धा आम्ही पूर्ण क्षमतेने त्याला पहिल्या लेवलला परवानगी दिलेली आहे। आणि त्याबरोबर म्हणजे शूटिंगसाठी सुद्धा पहिल्या लेवलला नेहमी आणि दुसरा लेवल जी आहे त्याला सुद्धा शूटिंगला रेग्युलरमध्ये परवानगी दिलेली आहे। त्यामध्ये गॅदरिंग असेल किंवा तुमच्या कल्चरल एंटरटेनमेंट कार्यक्रम असेल त्याला सुद्धा पहिल्या लेवलला पूर्णतः परवानगी आहे आणि 50% कॅपॅसिटी सेकंड लेवलला आहे। हे याबरोबर तुमचे मॅरेज हॉलसाठी सुद्धा, मॅरेजमध्ये लग्नासाठी, लग्न सोहळ्यासाठी सुद्धा 100% त्या ठिकाणी सूट दिलेली आहे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे। आणि इतर ठिकाणी मात्र 200 मर्यादेपर्यंत त्या कॅपॅसिटीच्या 50% किंवा 200 मॅक्झिमम यापर्यंत त्यांना तिकडे परवानगी राहील। त्यामध्ये फ्युनरलसाठी सुद्धा रेग्युलर पहिल्या लेवलला राहील आणि दुसऱ्या लेवलला निश्चितपणे मॅक्झिमम 200 उपस्थित राहावेत। आणि त्याच्यानंतर मात्र 20 लोकांनाच त्या ठिकाणी परवानगी राहील। कन्स्ट्रक्शनला सुद्धा
फर्स्ट लेवल सेकंड लेवलला रेग्युलर राहील आणि तिसऱ्या बाकी ठिकाणी 50% राहील आणि ऍग्रीकल्चरला सुद्धा रेग्युलर दोन लेवलला राहील आणि तीन लेवलला मात्र 2 वाजतापर्यंतची मर्यादा आहे आणि ई कॉमर्स किंवा आमचे इतर काही सर्व्हिसेस आहेत त्याला सुद्धा रेग्युलर राहील आणि जमावबंदी संचारबंदी संदर्भात पहिल्या लेवलला कुठेही अडचण नाही पण दुसऱ्या लेवलपासून दुसऱ्या आणि पहिल्या याला जमावबंदी पहिल्या लेवलला राहणार नाही पण दुसऱ्या लेवलपासून मात्र ही जमावबंदी राहील कुठेही जमावबंदी करता येणार नाही तो नियम त्यांना लागू राहील. तुमचा जिम आहे सलून आहे ब्युटी सेंटर आहे किंवा वेलनेस सेंटर आहे याला सुद्धा पहिल्या लेवलला रेग्युलर दुसऱ्या लेवलला 50% आणि तिसऱ्या लेवलला मात्र 2 वाजतापर्यंत आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस आहेत त्या ठिकाणी रेग्युलर पहिल्या लेवलला दुसऱ्या लेवलला विदाउट स्टँडिंग 100% कॅपॅसिटीने आणि तिसऱ्या लेवलला विदाउट स्टँडिंग आणि चौथ्या लेवलला 50% चौथ्या आणि पाचव्या लेवलला. तर याबरोबर तुमचं इंटर डिस्ट्रिक्ट जे काही ट्रॅव्हलिंग आहे ते ह्या संदर्भात तुमच्या या सगळ्या ठिकाणी वेगवेगळे आता पहिल्या लेवलला रेग्युलर राहील त्यामध्ये मुव्हिंग टू आपला हे जे आपल्या जिल्ह्यात विदिन इंटर डिस्ट्रिक्ट जे आहे त्या ठिकाणी संपूर्ण मुभा राहील त्यांना बाहेर डिस्ट्रिक्टलाही मुभा राहील. दुसऱ्या लेवलला मात्र आपण रिस्ट्रिक्ट करतो आहे तिसऱ्या लेवलला रिस्ट्रिक्ट करतो आहे. कार्गो मुव्हमेंटला सगळ्या ठिकाणी रेग्युलर आपण दिलेलं आहे कार्गोची ट्रान्सपोर्टिंग पूर्ण क्षमतेनं राहील आणि पाचव्या लेवलला मात्र विथ पास ई पास त्याच्याशिवाय परवानगी असणार नाही. आणि याबरोबर आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे आहे ज्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्यात त्यामध्ये म्हणजे प्रोसेसिंग युनिट आहेत हे सगळ्या युनिट जे आहेत मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत तर यामध्ये पहिल्या लेवलला रेग्युलर दुसऱ्या लेवलला रेग्युलर तिसऱ्या लेवलला रेग्युलर आणि चौथ्या लेवलला मात्र 50% स्टाफ आणि पाचव्या लेवलला मात्र 50% क्षमतेने राहील. आणि मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट जे आहेत त्यामध्ये सुद्धा सर्व आपण रेग्युलर करतो आहोत पाचव्या आणि चौथ्या आणि पाचव्या लेवलला मात्र 50% रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑल अदर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स म्हणजे त्याला यामध्ये सुद्धा एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट जे आहेत ते सुद्धा रेग्युलर असणार पहिल्या आणि दुसऱ्या युनिटला तिसऱ्या चौथ्या पाचव्या युनिटला हे मात्र थोडासा रिस्ट्रिक्ट केलेला आहे 50%. या संदर्भात पुन्हा आपल्याला एक नोटमध्ये विशेष म्हणून या ठिकाणी इंटरस्टेट विदिन स्टेट कुठेही PCR RT-PCRची गरज असणार नाही परंतु अदर स्टेटसाठी मात्र मुवमेंटसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे याच्या संदर्भातला आम्ही सेपरेट ऑर्डर वेगळ्यांनी काढणार आहोत या ऑर्डरमध्ये त्याचा समावेश नाही. एकूण जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनच्या संदर्भात काही प्लांटला इंडस्ट्रीला ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्या संदर्भात एकूण रुग्णसंख्या आणि ऑक्युपाईड बेड हे सगळं बघून त्यावर स्वतंत्रपणे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत कारण अनेक ठिकाणी इंडस्ट्री आता सुरू होण्याची आवश्यकता आहे. साधारणतः 1200 टन ऑक्सिजन आपल्या राज्यामध्ये निर्माण होतो आत्ताच्या ॲक्टिव्ह पेशंटप्रमाणे जवळपास 15% पेशंट धरले म्हणजे क्रिटिकल पेशंट किंवा ओटूचे पेशंट ही संख्या साधारणतः 35,000 घरात आहे आणि ते पाहिलं तर एका पेशंटला 20 लिटरच्या ऑक्सिजनची क्षमता धरली तर 700 लिटर ऑक्सिजनची आत्ता आवश्यकता आहे. आणि म्हणून त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री स्वतंत्र नव्या इंडस्ट्रीला कारण कुठल्याही तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी या इंडस्ट्रीसाठी ऑक्सिजनची गरज आहे म्हणून या इंडस्ट्रीसुद्धा चालाव्यात अशी मागणी आणि भूमिका माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्या मिटिंगमध्ये मांडली आणि त्याच्यावर तो निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय घेणार आहेत तो लवकरच अपेक्षित आहे. एकूणच या 5 ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की आजच्या तारखेमध्ये आज जी परिस्थिती आहे जिथे पॉझिटिव्हिटी रेट आज हा या लेवलमध्ये 5 लेवलमध्ये म्हणजे 5 लेवल कसे आहे तर पॉझिटिव्हिटी रेट पहिली लेवल 5% पॉझिटिव्हिटी आणि ऑक्सिजन बेडची ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी ही लेस दॅन 25%. दुसरी लेवल असं आहे पॉझिटिव्हिटी रेट 5%
बेड ऑक्युपन्सी बिटवीन 25 to 40%, आणि तिसरी लेवल आहे पॉझिटिव्हिटी इज बिटवीन 5 to 5 and 10%, आणि ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी आहे मोर दॅन 40%. तिसरी लेवल जी आहे पॉझिटिव्हिटी ही 10 to 20 दरम्यान, आणि म्हणजे चौथी आणि ऑक्सिजन बेडची जी आहे म्हणजे ऑक्युपन्सी जी आहे ती 7% वर, आणि पाचवी जे लेवल आहे ती पॉझिटिव्हिटी ही 20% वर आणि ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी जी आहे ती 75% वर असेल, त्यांना पाचवी लेवल दिली आहे. पाचवी लेवलमध्ये आपल्याला माहिती आहे असे आम्ही रंग दिलेले आहे, आणि पाचव्या याच्यामध्ये रेड झोन हा कायम राहणार आहे त्या जिल्ह्यामध्ये. आणि आपल्याला सांगतोय की आता एकूण लेवल ज्या पाचमध्ये आहेत त्यामध्ये पहिल्या लेवलला साधारणतः 18 जिल्हे येणार आहेत, दुसऱ्या लेवलला 5 जिल्हे आहेत, आणि लेवल 3 मध्ये 10 जिल्हे आहेत, आणि लेवल 4 मध्ये 2 जिल्हे आहेत. अशा पद्धतीच्या एकूण 1, 2, 3, 4 मध्ये म्हणजे 18, 10, 18, 25, 18, 10, 28, 2, 30, 5, 35 आणि पाचव्या लेवलमध्ये केवळ पाचव्या लेवलमध्ये 5 and 5, 10 जिल्हे पाचव्या लेवलमध्ये असणार आहे. याची माहिती मी आपल्याला आता देतो आहे की लेवलमध्ये कोणते जिल्हे आहेत. खरं तर ही माहिती आता माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे. एक लेवल 1 मध्ये औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुले, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी आणि ठाणे आणि वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे लेवल 1 मध्ये असणार. लेवल 2 मध्ये अहमदनगर, अमरावती आणि हिंगोली, मुंबई प्लस दोन्ही सिटी अँड अर्बन आपला, तर असे ते 2 म्हणजे धरून मुंबई 2 नंबरवर आहे, दुसऱ्या लेवलवर आहे. नंदुरबार दुसऱ्या लेवलमध्ये येतो, त्याबरोबर ही जिल्हे 2 लेवलवर आहे. मुंबई आणि उपनगर हे दुसऱ्या टप्प्यामध्ये येतात, तर या ठिकाणी लोकल सेवांना मुभा दिली जाते का? आता या ठिकाणी 2 लेवलवर आजच्या या संदर्भात आजचा हा रेट आहे. आठवड्याचा रेट हा जर कमी झाला, ही कालचा हे संपूर्ण रेट जो काढलाय आजच्या डेटमधला काढला. जर आठवड्याचा जर कमी जास्त वाढू शकला, कमी होऊ शकला, कारण कमीच होतो आहे, तर मात्र मुंबईला लोकल ट्रेन सुरू होऊ शकेल. पण आज मात्र यानुसार लोकल ट्रेन बंद असणार आहे. मला पहिल्यांदा पूर्ण वाचून दाखवू द्या, मग मी बोलतो. पहिले मला आज हे पूर्ण वाचून दाखवू द्या, मग आपण सांगतो. आपल्याला तिसऱ्या लेवलमध्ये असलेले जिल्हे आहेत अकोला, बीड आणि पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर हे यामध्ये आहे. आणि बाकीचे जिल्हे जे आहेत, चौथेचे कुठे जिल्हे, 14 मध्ये जे जिल्हे आहेत 2 जिल्हे पुणे आणि रायगड. आता उर्वरीचे जिल्हे आहेत त्यांची यादी कुठे, हा लेवल 4, लेवल 5 केलाय आम्ही. लेवल 3 मध्ये जिल्हे 10 आहेत. एक आहे अकोला, दुसरा आहे बीड, तिसरा आहे कोल्हापूर, चौथा आहे उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, नाही रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग एवढे जिल्हे आहेत.
आणि उर्वरित जिल्हे रेड झोन मध्ये आहे. आता खरं म्हणजे हे आज निर्णय झालेला आहे आणि संपूर्ण उद्यापासून याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. उद्यापासूनच ह्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात ज्या लेवलवर जो जिल्हा आहे तशी त्यांनी अंमलबजावणी करायची आहे. ठाण्यामध्ये लेवल वन बोलले तुम्ही, ठाणे जिल्हा जो आहे तर ठाण्यातली जी लोकल सेवा आहे ठाणे आणि बाकीच्या भागात ती चालू असणार आहे. याचाच अर्थ असा आहे की लेवलमध्ये जे जिल्हे आहेत ज्या व्यवस्था त्या ठिकाणी सुरू करायच्या आहेत त्या सर्व सुरू राहतील. सर, दर आठवड्याला याचा आढावा घेतला जाईल आणि मग त्या जिल्ह्यांची रेंज बदलली जाईल का की आहे हे कंटिन्यू राहील? ज्या जिल्ह्यामध्ये आठवड्यातून याचा दर शुक्रवारी याचा आढावा घेतला जाईल आणि आठवड्याचं संपूर्ण पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्युपन्सी, ऑक्सिजन बेडची आणि एकूण ऑक्सिजनची आवश्यकता यावर त्या जिल्ह्यातला लेवल, त्या जिल्ह्याची लेवल ठरविण्यात येईल. मी सांगितलंय तुम्हाला लेवल वन मध्ये बस सेवा सुरू राहणार. ठाणे जिल्हा लेवल वन मध्ये असल्यामुळे तिथे ज्या मी तुम्हाला सांगितलं लेवल वन मध्ये हे सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी सुरू राहतील. मुंबई मध्ये लेवल टू मध्ये मुंबई असल्यामुळे ट्रेन च्या संदर्भात बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. ओके, आज मी सांगितलं की मुंबईच्या लोकलच्या संदर्भात लेवल टू मध्ये असल्यामुळे आजचा हा रेट असल्यामुळे कदाचित आता पुण्याच्या संदर्भात पुण्याचा आजचा रेट 12 होता पण एव्हरेज काढला तर 10% आत आहे. त्यामुळे पुणे तो जिल्हा आता वर आलेला आहे, तिथे सुरू होऊ शकतो. तर अशी जी लेवल पाहून आजच्या तारखेची लेवल, आजच्यापर्यंतची आठवड्याची लेवल, तो आकडा आला की मला वाटतं की मुंबईच्या लोकल ट्रेनच्या संदर्भात काही रिस्ट्रिक्शन कमी होऊ शकतात. पण आज मात्र लेवल टू मध्ये मुंबई आहे. दुसरं, हो, दर आठवड्याला बदल होणार. पुढच्या आठवड्यामध्ये जर लेवल वन मध्ये आलं तर मात्र पूर्णतः लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो. आजच मी सांगितलं एसडीएमएने निर्णय घेतला 10वी आणि 12वीच्या परीक्षा पूर्णतः रद्द करायचा, परिस्थितीवर निर्भर करणार. परीक्षा जसा निर्णय घेतला तसा उद्या शाळा सुरू करायचं की नाही त्या परिस्थितीवर राहील. उद्या जर तिसरी लाट कोणालाही सांगता येत नाही येईल की नाही, अनेकांची अनेक मतं आहेत, मग अशा परिस्थितीमध्ये त्यावेळची परिस्थिती, उद्या पॉझिटिव्हिटी रेट आत्ता कमी होतो आहे, आपली रुग्णसंख्या बरं होण्याचा रेट मोठ्या प्रमाणात आहे, डबलिंग रेट आपला खूप कमी प्रमाणात आत्ता कमी दिवसावर आलेला आहे, मग अशी सगळी परिस्थिती पाहून हा निर्णय घेतलेला आहे. पुढचा निर्णय सुद्धा आठवड्याभराने त्याचा रिव्ह्यू घेऊ आणि त्या परिस्थितीमध्ये तो निर्णय घेऊ. आणि दुसरा एक विषय महत्त्वाचा तुमच्याकडे डिक्लेअर करायचा होता. एक तर आम्ही सांगितलं की तुम्हाला शाळेच्या संदर्भात आणि ह्या संदर्भात याच्या पलीकडचा जाऊन एक निर्णय होता, मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती. राज्य मागासवर्गीय आयोगावर जस्टिस आनंद निरगुडे यांची अध्यक्ष म्हणून राज्य मागासवर्ग आयोगावर नियुक्ती झालेली आहे. त्याबरोबर सदस्य म्हणून प्राचार्य बबनराव भाऊरावजी तायवाडे, ॲडव्होकेट माजी निवृत्त न्यायाधीश श्री चंद्रलाल मेश्राम, ॲडव्होकेट श्री बालाजी किल्लारीकर, डॉक्टर संजीव सोनवाने, डॉक्टर गजानन खराटे, डॉक्टर निलिमा सराफ लखाडे, डॉक्टर प्राध्यापक गोविंद काळे, प्राध्यापक लक्ष्मण हाके, श्रीमती अलका दगडू राठोड, अशा या सदस्यांची आज कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागासवर्गीय आयोगावर नियुक्ती करण्याचे आदेश मंजुरी दिलेली आहे. आणि यावर आज हे नेमण्याचा निर्णय झालेला आहे, आदेश निघालेले आहेत.
ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भात ही समिती जे काम करणार आहे, कारण की जो पद्धतीने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता. बघा, दोन गोष्टी. भारतीय जनता पक्ष राजकीय, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून बोलतो, भारतीय जनता पक्ष लोकांना लोकांची दिशाभूल करते आहे. दोन वर्ष जिल्हा परिषद नागपूरच्या निवडणुका का होऊ घातल्या नाही, का दोन वर्ष मुदतवाढ दिली? कारण त्यांना माहीत होतं हे आरक्षण 50% जाते आहे, म्हणूनच दोन वर्ष मुदतवाढ देऊन निवडणुका लांबणीवर टाकल्या. पर्यायानं काय झालं, सत्ता बदलली आणि ती परिस्थिती आमच्यावर ओढवली. परंतु खरं तर हे निर्णय सुप्रीम कोर्टाचे जरी आले असले, सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र आयोग नेमावं असं सांगितलं असलं, तरी लोकसंख्येचा आधार घटनेनी लोकसंख्येच्या आधारावर SC आणि ST आरक्षण देण्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत राजमध्ये निर्णय घेतलेला आहे. आता यामध्ये 50% आत हे आरक्षण असणार आहे, 50% त्याच्यावर वाढवता येत नाही, कारण त्यामध्ये त्याचं रिस्ट्रिक्शन आहे. जे सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या संदर्भात सांगितलं, 102 घटना दुरुस्तीनंतर त्याला रिस्ट्रिक्ट केलं गेलं, आणि इंदिरा साहणीचा सुद्धा त्यामध्ये. मुळात प्रश्न असा आहे, आयोग नेमला आणि ती इम्पेरियल डाटा जरी OBC तयार केला गेला, तरी पण ते आरक्षण 50% वर नेता येत नाही, आणि SC आणि ST आरक्षण कमी करता येत नाही. त्यामुळं हे आरक्षण पूर्णतः OBC रद्द झालेलं नाही. भारतीय जनता पक्षाने दिशाभूल करू नये, हे आरक्षण OBC 50% आत SC आणि ST धरून सोडून जेवढं बसेल तेवढं कायम आहे, पूर्णतः रद्द झालेलं नाही. म्हणजे उदाहरणार्थ एका जिल्ह्यामध्ये OBC जागा 15 असतील, आज 50% वर गेल्यामुळं, तर त्या 4 जागा रद्द होऊन 11 जागा ह्या OBC कायम असणार आणि 4 जागा या ओपनमध्ये जाणार. 100% 15% जागा या ठिकाणी असणार नाही. म्हणून OBC संदर्भामध्ये आम्ही आता हे तर करतोच आहोत, सुप्रीम कोर्टापुढे जात आहोत, परंतु याचा अर्थ असा नव्हे की उद्या हेही जरी केलं तरी पण आरक्षण 50% नेता येत नाही. आम्ही इम्पेरियल डाटा आल्यानंतर सुद्धा त्यामुळे ही दिशाभूल बंद करावी अशी आमची त्यांना विनंती आहे.